अकबराला भेटायला आले कारभारी पळून गेल्यावर हातात शंभूराजे पुन्हा बाजेवर तसेच बसले. त्यांनी देवाचं नाव घेतलं आणि बराच वेळ डोळे मिटले. ते पुढचा काहीच हुकूम देईनात तसे सर्वजण बावरले. थोड्या वेळाने धीरगंभीर आवाजात शंभूराजे बोलले, चला घडलं ते घडलं, ते गद्दार तरी असे पळून पळून कोठवर पळणार आहेत. अण्णाजी पंत पालखीशिवाय चालू शकत नाहीत. बाळाजींना वार्धक्यामुळे घोड्यावर नीट बसणं जमत नाही. या वयातही धावू शकतील ते फक्त फर्जन काका, पण कारस्थान्यांच्या आणि दगाबाजांच्या तांगड्या नेहमीच एकमेकात गुंतलेल्या असतात. एक पुढे मागे निघून गेला तर उरलेल्यांना गुंतवतील म्हणून कोणी कोणाला फार पुढं मागं धावू देत नसतो. कारस्थान्यांची चाल आपोआपच मंदावते. समोर सागाच्या दांडीसारख्या उंच टणक दिसणाऱ्या आपल्या मर्द साथीदारांकडे शंभूराजांनी नजर टाकली. ते बोलले, ज्योत्याजी रूपाजी चला घोडी आकारा. पलीकडच्याच दरी कुठेतरी असतील ते गद्दार, निहारीपर्यंत सारं रान पिंजून काढा. त्या स्वराज्यद्रोह्यांना झाडांच्या बुंध्याला बांधा आणि लगेच धाडा इकडे जासूस. आपल्या बुजुर्ग जबाबदार प्रधानांनी दगाफटका करावा ही गोष्ट कोणाही राजासाठी नामुष्कीचीच होती. शंभूराजांनी अष्टप्रधानांना एकवार माफ केले होते, परंतु त्यांनी पुन्हा एकदा हा कपटाचा प्रयत्न केला होता. शंभूराजांना या दग्याचा मोठा धक्का बसला होता. शंभूराजांनी सकाळी कसेबसे स्नान उरकले, पूजा केली, नहारीचा वखत व्हायच्या आधीच रूपाजी आणि महाराजीची घोडी तळावर परतली. त्यांनी महाराजांना मुजरे केले. त्यांच्या आनंदी चेहऱ्यावरूनच शंभूराजांनी सारे जाणले. त्यांनी विचारले, कुठं आहेत ते सारे? डोंगरापलीकडच्याच बाजूला औंडाच्या माळावर जेरबंद केले त्या गद्दारांना. तिथेच आपल्या मराठी पथकाचा एक तळ आहे, त्यांच्या ताब्यात सोपवलंय त्यांना. आता पुढचा हुकूम द्या राजे. शंभूराजांनी आजूबाजूला गोळा झालेल्या सहकाऱ्यांवरून नजर फिरवली. आपल्या लष्करी पथकातील जाणती बुजुर्ग मंडळी एकत्रित केली आणि बाजूच्या डेरेदार पिंपळ वृक्षाखाली त्यांनी सदरेचं काम सुरू केलं. आपल्या सोबतच्या वडीलधाऱ्या मंडळींना मनोभावे हात जोडले. तेव्हा अनेक बुजुर्गांनी शर्मेने माना खाली घातल्या. शंभूराजे उद्विग्न स्वरात बोलले, मंडळी, राजा उदार झाला आणि हातावर भोपळा दिला अशी एक जुनी म्हण आहे. याच अष्टप्रधानांनी सिंहासनावरचा आमचा वारसा हक्क डावलून आम्हाला जेरबंद करायचा हुकूम सोडला होता. एवढंच नाही तर ही मंडळी सैन्य घेऊन आम्हाला कैद करण्याच्या मिशाने पन्हाळ्याकडे निघाली होती. या बुजुर्ग मंडळींचा राजद्रोह आम्ही माफ केला. या राजाने त्यांच्या हातावर कुचकामी भोपळाही दिला नाही. उलट या सर्व राजद्रोह्यांना आम्ही सन्मानानं पुन्हा एकदा राष्ट्रप्रधानांच्या आसनावर बसवलं. ह्या बुजुर्गांच्या बेदिलीनं थकलो आम्ही. आमची मती कुंठित होते. आता राजाने कसं वागायचं ह्याचा निर्णय रयतेनेच द्यायचा आहे. पिळदार मिशांचा आणि राकट शरीर यष्टीचा साठीतला एक म्हातारस्वार उठून उभा राहिला. तो बोलला, राजे बस झालं सार, आता राजासारखाच कठोर निर्णय या. पाच सहा जण एकदम बोलले. गद्दार राजद्रोह्यांना थोरलं महाराज काय शिक्षा द्यायचं हे विसरलात की काय राजे? आणखी एक जण बोलला, जावळीच्या चंद्रराव मोरेला थोरल्या राजांनी होत्याचा नव्हता केलाच, पण त्याच्या दोन जवान पोरांना जावळीपासून पुण्यापर्यंत फरफटत नेलं. पुण्याच्या भर बाजारात त्यांच्या मुंड्या उडून गद्दारीचा समूळ गळा घोटला होता त्यांनी. पुढं काय करायचं ते सर्वानुमते ठरलं. त्यावर शंभूराजे बोलले, एकेकाळी इतिहास घडवणाऱ्या हिरोजी फर्जन काकांनाही आम्ही माफ केलं होतं. म्हटलं, हिरोजी बाबा म्हणजे आबासाहेबांच्या खजिन्यातले कौस्तुभ म्हणे. त्यांना पुन्हा मानपान दिला. औरंगजेब पादशाच्या शहजाद्याचे स्वागत करण्यासाठी लाख मराठी माणसातून आम्ही त्यांचीच वकील म्हणून नेमणूक केली. तर त्या साऱ्याचा विसर पडून त्यांनीच आमच्या पायावर धोंडा मारायचा. अण्णाजी दत्तोबद्दल तर काय बोलणार. आमच्या मार्गात विषारी सराट्यांची पेरणी करण्यासाठी नियतीनंच त्यांची नेमणूक केली असावी. मात्र या साऱ्यात आम्हाला वाईट वाटतं ते बाळाजी चिटणीसांबाबत. का कोणास ठाऊक त्यांचं इमानी रक्त ह्या कटात सामील नसावं असंच आमचं मन आम्हाला सांगतं. भलतंच काय राजे, फितुरेच्या या पत्रावरचं अक्षर बाळाजींचंच आहे की? चुडून ज्योताजी बोलला. शिवाय ते या कटात सामील नसते तर रायगड आणि तिथलं चिटणीस कारभार सोडून इकडे पालीच्या रानात ते येतीलच कशाला? अक्षर त्यांचं आहे, ते स्वतः बाकीच्या गद्दारांसोबत इथं मौजूद आहेत. आणखी कुठल्या पुराव्यासाठी थांबायचं? सगळेच बोलू लागले. निर्णय तात्काळ घेणं आवश्यक होतं. शंभूराजे कवी कलशांना बोलले, कविराज आम्ही राजधर्म पाळावा असं आपण आम्हाला वारंवार सांगता. चला आमच्या हुकमाची तातडीने तामिली करा. म्हणजे जा त्या औंढाच्या माळावर, तिथे जाऊन हिरोजी अण्णाजी दत्तो यांच्यासोबत असलेला भाऊ सोमाजी आवजी चिटणी या सर्व गद्दारांना हत्तीच्या पायाला बांधून त्यांच्या नष्टवा करा. बाळाजींना मात्र कोणतीही इजा नको. त्यांच्या दंडापायात बेड्या खाला आणि रायगडच्या बंदीखान्याकडे त्यांना लागलेच घेऊन या. एवढे होऊनही राजांचा जीव बाळाजी पंतांमध्ये का गुंतून राहावा याचे सर्वांना आश्चर्य वाटले. सारे शंकित नजरेने शंभूराजांकडे पाहू लागले. तसे शंभूराजे बोलले, कविराज आपल्या राजाची आज्ञा पाळायचीच नाही असं तुम्ही आज ठरवून आलात काय? नाही नाही, कृपया स्वामींनी तसा गैरसमज करून घेऊ नये. शंभूराजे खिन्नपणे हसले, बोलले, जाणत्यांची अशी बेबंदशाही रोखायचीच असेल तर शिक्षेच्या कठोर अंमलबजावणीला पर्याय नाही. पण राजे मी परदेशी मनुष्य,
तेव्हा तुमच्यातलाच कोणी ह्या कामगिरीवर पाठवा, एखादा मराठा किंवा ब्राह्मण. हात जोडत कवी कलश कळकळून बोलले, कविराज आता बिलकुल वेळ गमावू नका. कवी कलश खूपच अस्वस्थ झाले, बोलले, माफ करा राजन, मला अगदी मनापासून वाटतं ह्या कामगिरी कृपा करून मला धाडू नये, तर मग दुसऱ्या कोणाला पाठवू? हमीर मामाही जवळपास नाहीत, तुमच्या इतके कोण आहे आमच्याजवळ असे जीवाचे जीवलग? कवी कलशांच्या डोळ्यात आसवे उभी राहिली. ते बोलले, राजन, आधीच या कारभाऱ्यांनी मला स्वराज्यातल्या बुजुर्गांचा कर्दन काळ ठरवलंय, तशात पुन्हा एकदा अशा कठोर कामगिरीवर आपण मला धाडाल तर हा कवी कलश या माती जन्मजन्मीचा खलपुरुष म्हणून बदनाम होईल. कलशांच्या उद्धाराबरोबर शंभूराजांनी त्यांच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. शंभूराजांच्या अशा विखारी नजरेची कलशांना कधीच सवय नव्हती, त्यामुळेच ते लटपटले. शंभूराजे कंथ्यासुरात बोले, कविराज, विषाने भरलेला प्याला राजा आधी राजमित्रालाच प्राशन करावा लागतो. कविराज शंभूराजांसमोर ताठ मान करून उभे राहिले. त्यांनी राजांना मोठ्या आदराने मुजरा केला. ते तिथून लागलेच वेगाने बाहेर पडले, पण दारातच त्यांची पावले रिंगाळली. शंभूराजांनी त्यांना शुष्क स्वरात विचारले, का थांबलात, अजून काय हवं तुम्हाला? उद्या बोभाटा नको, कवी कलशच साऱ्या अपराधाचा धनी होता, किंवा त्याने मनापासून राजांना पाळली नाही असाही आरोप आम्हावर नको. एखादा साक्षीदार द्या सोबत. कोण हवं? ह्या दादाजी रघुनाथ देशपांड्यांना द्या सोबत. ठीक आहे, जा घेऊन. रायगडवाडीच्या तळावर पोहोचलं की तेथून गडावरचं टकमक टोक दिसायचं. शंभूराजांनी तेथे तळाजवळ टाच मारून घोडा थांबवला. आपल्या पांढऱ्याशुभ्र अश्वाच्या रुंदाड पाठीवर लाडाने थाप मारत राजे घोड्यावरून खाली उतरले. त्यांच्यासोबतचे कवी कलश, ज्योताजी केसरकर, रूपाजी भोसले आणि दाजी महाडकर हेही थांबले. आज राजांचे मन थाऱ्यावर नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा रायगडाच्या त्या पाषाण पक्षाकडे नजर टाकली, तिथले खिन्न काळेशार तट पाहिले. शंभूराजे आपल्या सहकाऱ्यांना बोलले, आपण व्हा पुढे, आणखी 4 दिवस आम्ही वर राजधानीत येऊ असं आम्हाला वाटत नाही. राजन, आपण उतरणार आहात कुठे? कलश, इथेच पलीकडे जिजाऊ आजी साहेबांच्याच महालात. जशी आपली इच्छा राजन. कवी कलश, रूपाजी, दाजी आणि ज्योत्याजी चित्त दरवाजा ओलांडत गड चढू लागले. शंभूराजांच्या रेंगाळल्या घोड्याने पाचडची वाट धरली. शंभूराजांची घोडी रायगडच्या परिसरात पोहोचण्यापूर्वीच औंढा गावाजवळचा प्रकार इकडे सर्वांना समजला होता. गडावर आणि गडाखाली सेवक कुणबिनी आनंदाने ओरडत होत्या. गटवाले मारले, दुष्ट बंडकरी मेले, त्या बातमीबरोबर काही जणांनी उत्साहाने साखर आणि पेढ्यांच्या परातीही वाटल्या. मात्र त्यापाठोपाठ दुसरी एक भयंकर खबर येऊन थडकली. लोक आवाक झाले, त्यांचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. बाळाजी चिटणीसांना हत्तीच्या पायात तुडून मारले गेले. शंभूराजे धास्तावले होते. ते जेव्हा पाचाडच्या महालात पोहोचले तेव्हा कटवाल्यांच्या षडयंत्रातून जगून वाचून आल्याबद्दल सर्वांनी आपला आनंद प्रदर्शित केला. पण त्याचवेळी कुठेतरी काहीतरी चुकले आहे, अघडीत घडले आहे अशी जाणीव सर्वांना होत होती. पाचाड कोटावरची नौबत वाजली. त्याच्या ध्वनीने गडावरच्या सप्त महालांना जाग आली. 2 प्रहराच्या आतच येसुबाईंचा शाही मेना तातडीने गड उतरून खाली आला. त्यांच्यासोबतच्या दुसऱ्या मेण्यामध्ये कविराजांच्या पत्नी तेजसबाई होत्या. येसुबाईंना कविराजांसहित अचानक आल्याचं पाहून शंभूराजे बावरले. शंभूराजांच्या डोळ्यातली भाषा येसुबाईंनी ओळखली. त्या बोलल्या, आम्हीच माघारी आणले कविराजांना. गडावर लोकात कविराजांबद्दल आज खूपच प्रक्षोभ माजला आहे. का बरं? कविराजांच्या मागून आपण स्वराज्याच्या बड्या कारभाऱ्यांना हत्तीच्या पायी तुडवले. कवी कलशच खरे खलपुरुष आहेत अशी लोकात समजूत झाली आहे. पण खरे गुन्हेगार म्हणाल तर आम्हीच आहोत, शंभूराजे बोलले. लोकांना काय आतलं ठाऊ, काही उपद्व्यापी लोक तर संतापाच्या भारत कविराजांचा वाडाच जळायला निघाले होते. म्हणूनच त्यांचा कुटुंब कबिला घेऊन इकडे आलो. शंभूराजांच्या स्वागतासाठी त्यांना आम्ही इकडे घेऊन आलो. पाचाडच्या महालातली ती रात्र किती सुनी सुनी वाटत होती. गटवाल्यांचा निपात झाला ही बातमी सकाळी ऐकल्यावर येसुबाई खूप सुखावल्या होत्या. परंतु पाठोपाठ बाळाजी पंतांच्या मृत्यूची खबर पोहोचली आणि त्यांचे चित्तच हरवून गेले. त्या भयचकित झाल्या. सप्त महालापासून हाकेच्या अंतरावरच अष्टप्रधानांचे वाडे होते. तेथून बाळाजी पंतांच्या वृद्ध पत्नीचा, लक्ष्मीबाईंचा आकांत ऐकू येत होता. येसुबाई आणि शंभूराजांनाही आज आपला महाल स्मशानासारखा भयकार आणि भकास वाटत होता. बाळाजी पंत चिटणीस ही काही सामान्य आसामी नव्हती. त्यांना आपले बंधू मानून राजापुराहून छत्रपती शिवराय स्वराज्यात घेऊन आले होते. पंत अत्यंत कुशाग्र वृद्धीचे, स्वराज्यावरची त्यांची निष्ठाही अभंग होती. छत्रपती शिवरायांच्या सिसोदिया वंशावळीची कागदपत्रे धुंडाळण्यासाठी ते स्वतः राजपुतान्यात गेले होते. त्यांचे मोत्यासारखे वळणदार अक्षर कोणताही जटिल मजकूर मनात आठवून तो सुबक अक्षरात साठवून ठेवायची विलक्षण हातोटी त्यांच्या लेखणीत होती. शंभूराजांना बिछायतीवर झोप लागत नव्हती. इसू, खूप वाईट वाटतं ते हेच. या सर्व बुजुर्ग मंडळींवर ह्या वेड्या संभाजीराजाने खूप जीव लावला, ते मात्र नेहमीच आमच्या जीवावर उठले. इसू, दरबारातले कारभारी आणि सरदारच जर आपल्या राजाच्या मानेवर गद्दारीच्या काट्यारी ठेवू लागले तर काय त्या राजाने माफीनाम्याचे कागद खडून त्यांच्यापुढे लोटांगण घालावीत? तेव्हा आम्ही खूप विचार केला
ही सर्व मंडळी ज्येष्ठ असली तरी त्यांच्या दखलबाजीचा वेळीच निपात करणं हाच आमचा खरा राजधर्म होता. तो आम्ही पाळला. आज आम्ही अश्रू ढाळतो ते त्यांच्या पूर्व लौकिकासाठी, मात्र आम्ही त्यांच्यावर हत्ती नाचवले ते त्यांच्या राजद्रोहाच्या अक्षम्य गुन्ह्यासाठी. आम्ही कविराजांना स्पष्ट ताकीद केली होती, बाकीच्या गद्दारांबद्दल आम्हाला काळजी असताना, पण बाळाजींना मात्र काही करू नका, फक्त बेड्या खाला. आमच्या मारेकऱ्यांनी जेव्हा प्रथम आवजींना धरलं तेव्हा बाळाजी पंतांनी मध्ये उडी घेतली. आपल्या पोराला पोटाशी धरून आधी मला हत्तीच्या पायी तुडवा, मगच माझ्या बाळाला हात लावा असं ते मोठमोठ्याने ओरडू लागले. शिवाय राजांना खलिता पोहोचला का असं काहीतरी ते बरळत होते. तेव्हा शिक्षेची अंमलबजावणी बाजूला ठेवून कविराजांनी आणि दाजी देशपांड्यांनी आमच्याकडे घोडेस्वार तातडीने धाडला. अशा परिस्थितीत काय करावं म्हणून सल्ला विचारला तेव्हा आमची स्थिती विचित्र झाली होती. त्या दोघा बापलेकांना मोकळं सोडायचं तर सर्वांना शिक्षेत सूट द्यायला हवी होती. शेवटी जे जे गुन्हेगार आहे त्या सर्वांनाच मारा, कोणाला दयामाया दाखवायचं कारण नाही असा निर्वाणीचा हुकूम आम्हाला सोडावा लागला. एके दिवशी सकाळीच महालामध्ये दूरच्या प्रवासाने दमून भागून आलेला एक हरकारा उगवला. तो यमदूतासारखाच काळपट आणि भयावह भासत होता. शंभूराजांनी त्याच्या हातचा लखोटा उघडला. त्यांची नजर त्या मोत्यासारख्या अक्षरांवर फिरली. तसा त्यांना प्रचंड धक्का बसला. त्यांचा चेहरा काळा ठिक्कर पडला. पश्चातापाने, उद्वेगाने, भयाने त्यांच्या डोक्यात जणू वणवा पेटला. ते बाहेरच्या सदरेवरून ढगासारखे गडगडत येसू येसू अशा आरोळ्या ठोकतच खाजगीकडे गेले. त्या आरोळ्यांनी येसूबाई घाबरल्या. त्यांनी अस्पष्ट शब्दात विचारले, काय झालं स्वामी, ही तवारीख पाहिलीत? हो, हे तर अक्षर चिटणीसांचेच. लाल तांबूस रंगात कोळसा मिसळावा तशा बिघडलेल्या रंगी चित्रासारखे राजे भेसूर दिसू लागले. त्यांचे डोळे पाण्याने डबडबले. ते किंचाळले. येसू हा खलिता आम्हाला पन्हाळ्यावर मिळण्यापूर्वीच आम्ही गद्दारांच्या समाचारासाठी सुधागड पालीच्या रानाकडे धावू लागलो होतो. बंडाव्याची आग वेळेत विझवण्यासाठी आमची घोडी इकडे धावली आणि चिटणीसांची इमानी अक्षर पन्हाळ्याकडेच राही. हा खलिता वेळेत पोहोचला नाही आमच्या हाती, दुर्दैव म्हणतात ते असं. पण राजे झालं तरी काय, वाचा हा मजकूर युवराजनी, पायाखालची धरती फाटेल तुमच्या. येसूबाईंनी तो लखोटा त्वरेने आपल्या हाती घेतला. त्या घाबरत वाचू लागल्या. क्षत्रिय कुला म्हणता श्री राजा शंभू छत्रपती याशी प्रभू कुलोत्पन्न बाळाजी आवजी चिटणीस यांचा मुजरा. आपण पन्हाळ्याशी निघून गेलात आणि आपल्या माघार इथं रायगडावर गद्दारीचं पीक पुन्हा मूळ धरू लागलं. आपल्या दरबारातल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा तोच तमाशा आरंभलाय. राजेस गादीवरून ढकलायचे आणि चिरंजीव राजाराम साहेबांना नामधारी राजा बनवायचे कट कारस्थान गतीने शिजले आहे. त्यात आपले घरचे आणि बाहेरचे राजद्रोहाचे भयंकर गुन्हे राजांनी माफ केली आणि पुन्हा अन्नाशी लावले ते सारे कटाचे वाटेकरी आहे. पाली मुक्कामी जायचे, औरंगजेबाच्या पोराशी सुलूक करायचा, त्याच्या संगतीने शस्त्र उगारून स्वामींना राजगादीवरून ढकलून द्यायचे असा हा घोरी कावा आहे. आपल्या गैरहजेरीत आमचे नशीब फुटले आणि आम्ही त्या कावेबाज दुष्टांच्या हाती लागलो. त्या आम्हास आणि आमच्या आऊजी बाळास बळजबरीने सहाजादांकडे घेऊन चालले आहेत. पितुरेचे पत्र त्या दुष्टांनी आम्हाकडून जुलमाने लिहून घेतले, तरी आम्ही वाटेत हुशारीने वेळ साधली. थोड्याशा ढिलाईचा फायदा घेऊन हा सत्य मजकूर लिहून स्वामींकडे धाडण्याची तजवीज केली. अंतरीचा मजकूर राजांकडे वेळेत पावावा हीच खंडेरायाकडे प्रार्थना. आम्हा बापलेकांची अवस्था अजगराच्या विळखात पडलेल्या बिडकांसारखी झाली आहे. दैवगतीपुढे मनुष्यजात हतबल. थोरले राजे कैलासवासी झाले तेव्हा ह्याच कारस्थानी महावाकांनी आपल्या धरपकडीचा खलिता जारी केला होता. मजकूर मात्र आऊजी बाळांच्या हस्ते लिहून घेतला होता. आता आमच्याही पाठीशी भाल्याचे टोके लावून आमच्या हस्ते घाताचा मजकूर लिहून घेतला. आम्हास शब्द सुळावर चढविले. तो मजकूर स्वहस्ते लिहिताना यातनाभूत झाल्या. परंतु तितकेच मनाचे उदार स्वामींच्या पोटात तर गंगा सागरच नांदतो. आमच्या भाळी कलीने कोणता लेख लिहिलाय कोणास ठावे, जसे असेल तसे असो. परंतु शंभू बाळ, तुम्हास आणि येसू राणी सद्गती लाभो, कल्याण घडो. श्री कृपे करून जगलो वाचलो तर पुन्हा स्वामींच्या सेवेशी तत्पर राहूच, अन्यथा हरिवर हवाला. श्रम कमी करावेत आणि तब्येतीची काळजी घ्या. बाजूच्या चंदनी खांबाचा आधार घेत शंभूराजे मोठ्या कष्टाने मंचकावर बसले. पाठीचा काना मोडलेल्या माणसासारखी त्यांची अवस्था झाली होती. त्यांना दरदरून घाम फुटला होता. सेवकाने पात्रातून थंडगार पाणी आणलं. ते घटाघटा पी शंभूराजे कळवळून बोलले, येसू किती वाईट झाले. आता कळतं आम्हाला बाळाजी बाबा कवी कलशांना स्वामींना पत्र मिळाली का असं पुन्हा पुन्हा का विचारत होते. शंभूराजांचा शोक अनावर होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आज शंभूराजे प्रथमच असं लहान लेकरासारखं रडत होते. त्यांच्या खांद्यावर आपल्या आधाराचा हात ठेवत येसूबाई राजांचे सांत्वन करत म्हणाल्या, स्वामी दुःख आवरा. चिटणीसांच्या लेकरांना खंडो बल्लाळा आणि निळो बल्लाळा यापुढे पोटच्या पोरांसारखे वागू, त्यांना सेवेची संधी देऊ, झाडासारखं वाढू. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.